शेतकरी मित्रांनो ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक आणि मालामाल असणारी आणि एकेरी दोन ते पाच लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळून देणारी पिके तर त्यांचीच माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ह्या टायमिंगला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन हे मुख्य पीक आहे आणि आता हे सोयाबीन निघाल्यानंतर शेतकरी म्हणजे मिनिमम ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या डोक्यात एकच ध्येय आपल्याला करायचं आहे हरभरा म्हणजे चणा किंवा गहू किंवा कांदा पीक ही तीन मुख्य पिकं शेतकऱ्याच्या डोक्यात आहे पण आता मी जी तुम्हाला मालामाल करणारी आणि तेजीत बाजारभाव असणारी पिकं आहेत ना त्यांची माहिती तुमच्या समोर येऊन आलेलो नाही त्यासाठी जो कोणी शेतकरी माधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनल वर नवीन असतील आजच सबस्क्राईब करायचे आहे प्रयत्न करायचा आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहताय कमेंट्स नक्की करायचे तर शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारे अशी कोणती पिकं आहे तरी ही पिकं सांगणार आहे ह्या पिकांच्या लागवडीच्या आधी आपल्याला पाण्याचं नियोजन करायचंय कस पुढावून येतो हिवाळा आणि विशेष म्हणजे ह्या पिकांचं भरकोस उत्पादन मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला शक्यतो बेडवर मल्चिंगवर किंवा पाटपाण्यावर सरीवर अशा प्रकारची पिकं सांगतोय तर पहिलं आणि महत्वाचं जे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये मा शेतकऱ्याला मालामाल करेल असं पीक तर ते म्हणजे टॉमॅटो पीक हो शेतकरी मित्रांनो आपल्याला टोमॅटो या पिकाची लागवड करायची पण ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करते वेळी नेमकी व्हरायट्याच्या निवडायच्या तरी कोणत्या बाबा तर कीर्तीमान असेल विरांग असेल साहू असेल आणि तुमच्या भागामध्ये ज्या टोमॅटोच्या नर्सऱ्या असतील किंवा नर्सऱ्या असतील तर तिथं टोमॅटोची रोप उपलब्ध होतील ह्या टोमॅटोची लागवड करायची सध्याच्या टायमाला टॉमॅटोला बाजार भाव मिनिमम हजार था था, -माल हो ते अकराशे रुपये आहे आणि जोपर्यंत तुमची मार्केटला टॉमॅटो होतात तोपर्यंत ह्या शेतकऱ्यांनी लावलेली टॉमॅटो तुम्ही मालामाल होणार आणि एकरी मिनिमम टॉमॅटो पिकातून या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन ते पाच लाख रुपये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळवल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्वाचं पीक तर ते पीक म्हणजे फरशी लागवड भू शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या बीन्स म्हणजे वाल या जातीमधलंच फरशी हे पीक आहे फक्त पाच ते सात तोडे होतात विशेष म्हणजे आपल्याला ही फरशी लावते बैठी फरशी लावायची म्हणजेच चायना फरशी ही जर तुम्ही लावत असाल मिनिमम याला बाजारभाव किलोला शंभर ते दीडशे रुपयाप्रमाणे मिळतो पंचाळीस दिवसामध्ये फरशी चालू होते पाच ते सहा तोडे होतात आणि मिनिमम शेतकऱ्याचे एकरी दोन ते पाच लाख रुपये आरामशीर होतात कारण रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न कमी खर्चिक आणि भरघोस उत्पादन मिळवून देणार आहे वर्षी पीक निश्चित स्वरूपात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये या पिकाची लागवड करा आणि मालामाल व्हा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर तिसरं महत्वाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळून देणार ऑफ सीजनचं पीक हे पीक म्हणजे कलिंगड लागवड व शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी काय करता या हिवाळ्यामध्ये फुलं लागत नाही या हिवाळ्यामध्ये माल योग्य तो लागत नाही तर लक्षात घ्या आपल्याला आर्डोर सीड विजय या व्हरायटीची लागवड करायची इकरी मिनिमम वीस ते चाळीस टन उत्पादन मिळवायचे आणि बाजारभाव किलो सांगायचं झाला पंचवीस रुपये या किलो प्रमाणे आपल्याला कलिंगाडी या पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचे निश्चितच रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न झालेलं बघायला मिळणार शेतकऱ्याचे आपले ह्या टायमाला दोन ते पाच लाख नाही तर दहा लाख रुपये उत्पादन झालेलं आरामशीर बघायला मिळणार निश्चित स्वरूपात तुम्ही ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये साठ ते सत्तर दिवसामध्ये मालामाल करणारं पीक तर ते कलिंगड पीक याची अवश्य लागवड करा आणि भरघोस असं उत्पादन मिळवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला नेमकी मालामाल करणार चौथं पीक आहे तरी कोणतं तर हे पीक म्हणजे वांगी लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला पंचगंगा काटेरी चौच्यू वांगी भारताची वांगी यांसारख्या विविध वांग्याची लागवड करायची ची निवड करायची पाच फुटाचा बेड करा सात फुटाचा बेड करा म्हणजे पाच बाय दोन वर सात बाय दोन वर अशा पद्धतीमध्ये वांग्याची लागवड करा मल्चिंगचा वापर करा ड्रिपचा वापर करा सध्याच्या टायमाला वांग्याला बाजार भाव तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला रेकॉर्ड उत्पादन आणि उत्पन्न आरामशीर बघायला मिळणार आणि एकरी मिनिमम दोन ते पाच लाख रुपये आरामशीर होणारच निश्चित स्वरूपात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही वांगी या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक आहे तरी कोणतं तर हे पीक आहे झेंडू लागवड हो शेतकरी मित्रांनो तुम्ही पिवळ्या कलरचा झेंडू लावा केसरी कलरचा लाल कलरचा झेंडू लावा कलकत्ता लावा कोणताही झेंडू लावा पुढे जाऊन तुम्हाला निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे कारण लगीन सराई नवीन वर्ष येणाऱ्या पुढील सणा जे काही सण आहे यामध्ये शेतकऱ्याला नक्कीच स्वरूपात चाळीस ते पन्नास रुपये किलो आणि शंभरही रुपये किलो उत्पादन आणि या बाजारभावाची अपेक्षा असते आणि तो शंभर टक्के या टायमाला मिळतोच आणि शेतकरी आपला निश्चित स्वरूपात एकरी दोन ते पाच लाख रुपये या झेंडू पिकातून आरामशीर मिळवणार आहे झेंडू पिकाची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे व्हरायटींची निवड कोणता झेंडू लावायचा आहे मिलिंद भोर युट्यूब चॅनलला विजिट द्या त्यामध्ये जाऊन तुम्हाला झेंडू पिकाची सविस्तर माहिती शेतकऱ्यांच्या अनुभवासह बघायला मिळणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार रेकॉर्ड ब्रेक आणि तेजीत बाजारभाव असणार पीक तर ते पुढचं पीक म्हणजे मिरची लागवड व शेतकरी मित्रांनो मिरची या पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या घ्यायच्यात मिरचीला डेंजर कोकड्या बोकड्या रोग खत लावस्त आपण मिरचीला हो फवारण्या आणि मिरचीचं भरघोस उत्पादन काढण्यासाठी नियोजन करायचं तरी कसं तर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी फोर मिलिंदुट्यूब चॅनलला आताच ही व्हिडिओ पाहत असाल लगेच चॅनलवर जा सातशे ते साडेसातशे व्हिडिओ तुम्हाला फक्त मिरची पिकाच्या बघायला मिळतील त्यामुळे ह्या ह्या व्हिडिओमध्ये मिरची पिकाची माहिती न सांगता चॅनलवर जा आणि एकरी रेकॉर्डवर दोन ते पाच लाख रुपये मिरची पिकातून मिळवायचे तरी कसं ती माहिती लगेच बघा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक रेकॉर्ड ब्रेक दोन ते पाच लाख रुपये होणार कारण या पिकाला बाजारभावच आहे शंभर ते दीडशे रुपये किलो तर हे पीक आहे पावटा लागवड हो शेतकरी मित्रांनो आपल्याला सरपंच सीड्स यांचा पावटा याची लागवड करायची पण शंभर ते दीडशे रुपये किलो बाजारभाव आणि तुम्हाला कंटाळा येईल तोपर्यंत तुम्हाला याची तोडणी करायची दिवसाला तोडणी करा दिवसाड करा चार दिवसाला करा आणि नुसतेच रेकॉर्ड उत्पादन आणि उत्पादन उत्पन्न मिळवायला अजिबात विसरू नका निश्चित स्वरूपात शेतकरी आपल्या या पावटा पिकातून ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये मालामाल झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी मिनिमम एकच लाख रुपये उत्पादन आणि उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक धरून चाला तर हे पीक आहे भेंडी लागवड दररोज तोडायचे दिवसा तोडायचे दिवसाळ तोडायचे आणि बाजारात बघायला गेलो तर चाळीस रुपये कुठे गेला नाही अशा पद्धतीचं भेंडी पिकाचं ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये नियोजन करायचंय भेंडीच्या व्हरायट्या राधिका असेल त्याचबरोबर सरपंच सीडची ची एसओके एकशे साठ असेल या दोन्हीपैकी एका व्हरायटीची निवड करा आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक एक लाख रुपये आरामशीर कमवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला लाख रुपये आरामशीर उत्पादन आणि उत्पन्न मिळून देणार पीक थोडस तोडायला किचकट पण रेकॉर्ड ब्रेक दीडशे ते दोनशे रुपये किलो मग हे पीक आहे तरी कोणतं तर हे पीक आहे गवार लागवड शेतकरी मित्रांनो आपल्याला गवार या पिकाची लागवड करायची आणि उद्भरघोस उत्पादन आणि उत्पन्न घेऊन मालामाल व्हायचा त्यामुळे शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी जवळपास पंधरा प्रकारची पिकं मी सांगितलेली आहेत यापैकी कोणतंही एक पीक करा कारण सध्याच्या टायमाला शेतकऱ्याच्या शेतात आहे सोयाबीन आणि सोयाबीन शेतकरी करणारी हरभरा गहू आणि कांदा या पिकाकडे शेतकरी जास्त वळणार पण तरकारी पिकांना कोणी वळणार नाही म्हणून ही आजची संधी अजिबात सोडू नका आपले व्हिडिओ पाहत असाल तर निश्चित स्वरूपात यापैकी कोणत्याही एका पिकाची लागवड करा आणि एकेरी रेकॉर्ड ब्रेक या तेजीत असणारी पिकांची अवश्य लागवड करा आणि मिनिमम दोन ते पाच लाख रुपये आरामशीर उत्पन्न आणि उत्पादन मिळवायला विसरू नका ही जर आपली माहिती आवडली अजूनही मिलिदभर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान